सर्वप्रथम मी सर्व कृषी दूतांचे आभार मानतो की ते एवढ्या मोठ्या संख्येने पार्टिसिपेट त्यांनी ह्या मीटिंगला केलेला आहे आणि एवढे सगळेजण एवढे इंटरेस्टेड आहेत. तर आज आपण सातारा मेगा फूड पार्क आणि त्यातील व्यवसायाच्या संधी याबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम सातारा मेगा फूड पार्क ही जी संकल्पना आहे ही संकल्पना काय आहे, त्याच्यामध्ये उपलब्ध असणार इन्फ्रास्ट्रक्चर सोयी सुविधा आणि ज्या काही युनिट्स लागलेल्या आहेत त्यातले प्रॉडक्ट आणि त्यानंतर आपण त्यातील व्यवसायाच्या संधी या तीन स्टेप्स मध्ये आपण हे बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी सातारा मेगा फूड पार्क ही काय संकल्पना आहे मी तुम्हाला समजून सांगतो. सातारा मेगा फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड ही आपली 64 एकर मध्ये व्यापलेलं मेगा फूड पार्क आहे. यामध्ये लॅब सीपीसी कॉमन प्रोसेसिंग सेंटर ईटीपी डब्ल्यूटीपी आणि काही प्लॉट्स आहेत. म्हणजे ही थोडक्यात सांगायचं झालं तर हे MIDC आहे, फक्त फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी इंडस्ट्रियल एरिया हा रिझर्व केलेला आहे. यामध्ये उद्योजक जमीन विकत घेऊन किंवा भाडे तत्वावर घेऊन इथे स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात, चालू शकतात. आता ह्या फूड पार्क मध्ये नक्की काय आहे, ह्या फूड पार्क मध्ये जे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटीज जे आहेत, जसं गोडाऊन आहे, गोडाऊन आपल्याला रॉ मटेरियल किंवा पॅकेजिंग मटेरियल स्टोअर करण्यासाठी पाहिजे आहे, ते 5,000 मेट्रिक टनाचं आहे. दुसरं वेअर हाऊस विथ रॅकिंग सिस्टीम, रॅकिंग सिस्टीम फर्स्ट इन फर्स्ट आउट साठी तयार केलेली आहे आपण, ती 2,000 मेट्रिक टनाची आहे. नंतर पल्पिंग लाईन विथ असेप्टिक पॅकेजिंग अँड कॅनिंग लाईन. असेप्टिक सर्वप्रथम जे काही पेरिशेबल गुड्स आहेत, फ्रूट आणि व्हेजिटेबल आहेत, तिथं आपण पल्प तयार करतो आणि तो पल्प कॅनिंग किंवा पॅकेजिंग असेप्टिक पॅकिंग या दोन याच्यामध्ये आपण करतो. याची कॅपॅसिटी आहे 2 टन पर आवर. नंतर कुठलाही फळ आहे त्याला आपण कच्चं फळ घेऊन येतो, त्याला रायटनिंग करतो आणि मग पल्पिंग करतो. ते रायटनिंग चेंबर्स आहेत 384 मेट्रिक टनाचे आहेत. हा जो काही पक्का माल तयार झाल्यानंतर काही पदार्थांना कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवायला लागतं, ते 3,000 टनाचं आहे. त्यामध्ये 1,500 मेट्रिक टन प्लसचा कोल्ड रूम आहे, प्लस टेम्परेचरचा आहे, आणि 1,500 मेट्रिक टन मायनस टेम्परेचर आहे, जिथं फ्रोझन प्रॉडक्ट ठेवले जातात. ह्या सगळ्याला हँडलिंग करण्यासाठी फोर्कलिफ्ट्स आहेत, रेफर आणि मोबाईल व्हॅन्स आहेत. हे प्रोडक्शन चालू असताना याचा क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे खूप अद्ययावत अशी वर्ल्ड क्लास फॅसिलिटीची लॅब आहे. तिथे आपण प्रॉडक्टही डेव्हलप करतो, फूड प्रॉडक्ट वेगवेगळे. आणि पल्पिंग आणि कॅनिंग लाईन साठी आपल्याला स्टीम जनरेशन लागतं, त्यासाठी बॉयलर आहे. दुसरं 10 नंबरचा जे सिरियल नंबर आहे त्यात पॅक हाऊस आहे, त्याच्यात क्लिनिंग म्हणजे सॉर्टिंग आणि ग्रेडिंग लाईन आहे. हे एक्सपोर्ट ज्यांना करायचं आहे, एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट साठी ही पॅकिंग लाईन आहे. तिथे आपण ग्रेडिंग पण करतो आणि पॅकेजिंग पण करतो आणि आपल्याकडे स्टफिंग परमिशन आहे, तिथनं डायरेक्टली तुम्ही किंवा आपण कोणीही तिथनं एक्सपोर्ट करू शकतो. बाकीचे हे आहे की वे ब्रिज आहे, इलेक्ट्रिकल सबस्टेशन आहे, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे, सीवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. जे काय वॉटर लागतं ते वॉटर पूर्ण ट्रीटेड वॉटर असतं. वॉटर स्टोरेज टँक आहे. नंतर इंटरनल रोड, ट्रक पार्किंग आणि ट्रेनिंग फॅसिलिटी आहे. अगदी 100 जणांच्या कॅपॅसिटी पासून ते 5,000 लोक एका वेळेस बसू शकतात, एवढी मोठी फॅसिलिटी आहे. तर ह्या सगळ्यांनी ह्या कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटी मिळून हे फूड पार्क तयार झालेला आहे. आता सांगितल्याप्रमाणे की तिथे आपले ऍडमिन ब्लॉक आहेत, हे ट्रेनिंग सेंटर आहे, रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहेत, ज्यांना कोण ट्रेनिंगला जे पार्टिसिपंट्स येतात त्यांना राहण्याची सोय आहे चांगली. आपल्याकडे मेस पण आहे तिथे, ही उजव्या हाताला आहे क्वालिटी कंट्रोल लॅब आणि R&D लॅब. हे वेअर हाऊस आहे, वेअर हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल आहे. सीपीसी तिथली प्रोसेसिंग लाईन आहे,
रायपनिंग चेंबर्स आणि क्लिअरिंग ग्रेडिंग सॉर्टिंग लाईन आहे. आपल्याकडे पॉइंटर आहे का? पॉइंटर मॅनेज करून ठीक आहे. ही क्लिअरिंग ग्रेडिंग सॉर्टिंग लाईन आहे 5 नंबरचा फोर. ओके हा ईटीपी आहे, ईटीपी प्लांट आहे. जे काय सीवेज तयार होतं, सीवेज हा इथे प्रोसेस होतं. इथनं सगळं एक्सप्रेस फीडर वरनं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. हे लँडस्केपिंग आहे आपल्याकडे आणि ट्रेनिंग हॉल आहे. म्हणजे एम्प्लॉईज आणि फार्मर आपले शेतकरी, शेतकऱ्यांचे गट इथे आपण यांना ट्रेनिंग ट्रेन करतो. तर ह्या आपल्या फूड पार्क मध्ये काही जमीन लँड उपलब्ध आहे, तिथे उद्योजक येऊन ते खरेदी करू शकतात आणि तिथे आलेल्या प्रोजेक्टला 35% किंवा मॅक्झिमम 5 कोटी पर्यंत सबसिडी मिळेल आणि बाकीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, म्हणजे नाबार्ड जे लोन देतं त्याच्यात खूप कमी इंटरेस्ट रेटने ते लोन देतं. नंतर काही पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह मध्ये सबसिडीज आहेत, जसं जीएसटी रिइम्बर्समेंट आहे, इंडस्ट्रियल प्रमोशन सबसिडी आहे, इंटरेस्ट सबसिडी आहे, स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन मिळते, इलेक्ट्रिसिटी ड्युटी पासून एक्झम्पशन मिळते, पॉवर टॅरिफ सबसिडी पण आहे आणि बाकीच्या एमएसएमईच्या आणि एलएसआयच्या ज्या काही सबसिडी मिळू शकतात त्या सगळ्या सबसिडी इथे आपण अवेलेबल होऊ शकतात. तसंच चीफ मिनिस्टर फूड प्रोसेसिंग स्कीम आहे, त्या अंतर्गत 50 लाखांपर्यंतही प्रत्येक उद्योगाला तिथे सबसिडी मिळू शकते. आता यामध्ये इंटरेस्ट सबसिडी 4% मिळते. उदाहरणार्थ आपण एखादा प्रोजेक्ट तिथे सुरू केला आणि 10-10.5% आपल्याला इंटरेस्ट व्याजाने आपल्याला बँकेने प्रोजेक्ट लोन दिलं, तर इंटरेस्ट सबसिडीमुळे त्यातले 4% कमी होऊन जात. म्हणजे 10% असलं तर ते 6% होईल. नाबार्ड अगदी 7.5% देत आहे, म्हणजे अगदी 3-4% इफेक्टिव्ह त्याचा जर हे काढला इंटरेस्ट रेट तर तो 3-4% येतो. हे कुठेही अवेलेबल नाही महाराष्ट्रामध्ये, आपल्या फूड पार्कला ते लागू होत. तसंच येणाऱ्या उद्योजकाला आपण कन्सेप्ट टू कमिशनिंग सर्व्हिसेस देतो. या कन्सेप्ट टू कमिशनिंग सर्व्हिसेस काय आहेत, की कुठला प्रोडक्ट निवडायला पाहिजे, त्याचं पोटेन्शियल काय आहे, मार्केटेबिलिटी काय आहे, नंतर त्याचा आपण बिझनेस प्लान त्यांना तयार करून देतो. मग त्यासाठी मार्केट रिसर्च आणि बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय काय उपलब्ध आहेत आणि आवश्यक काय आहेत पुढे करणारे. नंतर आपण लँड एक्विजिशन, ऑलरेडी आपल्या फूड पार्क मध्ये लँड आहे तर लँड एक्विजिशनची प्रोसेस स्टार्ट करतो. नंतर प्रोजेक्ट लेआउट आणि बाकीचे जे स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट असतात, पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, एफएसएसआय आहे, आयएसओ आहे, ह्या सगळ्याला आपण अप्लिकेशन करायला सुरू करतो. मग प्रोजेक्टचं कमिशनिंगही आपण हँड होल्डिंग पूर्ण सपोर्ट करतो की प्रोजेक्ट कसा लावायला पाहिजे आणि त्या लागणारी टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. 7 नंबरचा आहे की त्यानंतर प्रोजेक्ट कम्प्लिशन होतो. 8 नंबरची स्टेप आहे की आपण ट्रायल रन आणि किंवा कमर्शियल प्रोडक्शन सुरू करतो, की आपण जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून केलेलं तयार केलेलं प्रोडक्ट आहे लॅब मधलं ते तसंच फॅक्टरीमध्ये सुरू कसं होईल त्याचे ट्रायल रन घेतो आणि मग प्रोडक्ट लॉन्च करतो. हे तयार केलेलं प्रॉडक्ट आणि म्हणजे ब्रँड क्रिएशन म्हणतो, हे ब्रँड क्रिएशनलाही आपण बीव्हीजी ग्रुप सपोर्ट करतो, सातारा मेगा फूड पार्क सपोर्ट करतो. आपला एवढा मोठा 80,000 लोकांचा ग्रुप आहे आणि आपण भारतात 22 राज्यांमध्ये पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आपलं प्रॉडक्ट ह्या सगळ्या नेटवर्क मधनं आपण याचं चांगलं ब्रँड क्रिएशन करू शकतो आणि त्यातलं सेल्स व्हॉल्यूम जनरेट करू शकतो. जे सीपीसी अगोदर म्हटल्याप्रमाणे सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर जे आहे त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे फ्रूट जॅम, सगळे क्रश पल्प सरबत सॉसेस आणि चटणेस आपण सगळ्या तयार करू शकतो. रायपनिंग चेंबर्स आहेत 6, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी आहे आणि काही प्रोडक्ट आपण तिथे फ्रोझन पण करू शकतो, जसं सीताफळाचा पल्प आहे, पायनॅपल आहे, स्वीटकॉर्न आहे, हे सगळं आपण या ब्लास्ट फ्रीझर मधनं प्रोसेस करू शकतो. फ्रेश जे काही व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, त्यासाठी पॅक हाऊस आहे आणि बॉयलरची फॅसिलिटी आहे. आता सेंट्रल प्रोसेसिंग मध्ये अजून काय तयार करू शकतो, की मँगो पल्प करू शकतो, बनाना पल्प, गावा पल्प, पेरूचा पल्प होऊ शकतो, स्ट्रॉबेरीचा पल्प होतो, लिचीचा पल्प होतोय आणि पपायाचा पल्प होतोय. काही मुंबईचे उद्योजक आहेत ते लिची बिहार उत्तर प्रदेश मधनं घेऊन आपल्याकडे आज
आता प्रोसेस करतात. या आठवड्यात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेस केलेलं आहे. फ्रोझन ग्लास, फ्रोझन ग्लास फ्रीजिंग मध्ये आपण काय करतो, फ्रोझन फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्रोझन पल्प, जसं की मँगो पल्प, बनाना पल्प, गावा पल्प, स्ट्रॉबेरी, लिची आणि पपाया, या सगळ्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. हे सगळे फ्रोझन पल्प तिथे आपण तयार करू शकतो. जॅम स्क्वॅश मध्ये आपण मँगो जॅम, पॅनॅपल जॅम, मिक्स फ्रूट जॅम, होल स्ट्रॉबेरी जॅमही आपण तयार करतोय आणि स्ट्रॉबेरी पल्प पासूनही जॅम तयार करतोय. सॉसेस चटणीस मध्ये शेजवान आहे, रेड चिली सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे, सोया सॉस आहे, कोरिएंडर आणि मिंट चटणी आहे. या सगळ्या प्रकारचे आपण चटणीज आणि सॉसेस तयार करू शकतो. आणि आता सध्या सुरू पण आहे सर. हे राइटनिंग चेंबर्स आहेत आपल्याला जे दिसत आहेत इमेज मध्ये. हे काही स्क्वॅशेस आणि सरबत आहेत फिनिश बॉक्स मध्ये. हा ब्लास्ट फ्रीजर आहे, 3 टन कॅपॅसिटी आहे. यामध्ये आपण ग्रीन पी, स्वीट कॉर्न, कॅरट, मिक्स व्हेजिटेबल्स, काही पल्प जसं की मँगो पल्प, गावा पल्प, जसं स्ट्रॉबेरी, बनाना, लिची, हे सगळे आपण करू शकतो. याला ब्लास्ट फ्रीजर म्हणतो. हे जे आहे हे असेप्टिक स्टरिलायझर आहे आणि हे फिलर आहे. ही सगळी सिस्टीम असेप्टिक लाईनची आहे. यामध्ये आपण जे बिझनेस टू बिझनेस लागणारे काही पल्प आहेत लार्ज व्हॉल्यूम मध्ये 220 किलो मध्ये आपण हे इथे पॅकिंग करतो पूर्ण. आणि याला शेल्फ लाईफ जवळपास 2 वर्ष आपल्याला ही शेल्फ लाईफ मिळते त्या पल्पला. त्यामध्ये कुठलाही केमिकल प्रिझर्वेटिव्ह कुठलाही टाकायची गरज नाही. जे नॅचरल जे आहे, नॅचरल फ्रूट पल्प आहे तो इथे प्रिझर्व होतो. ही एकदम वर्ल्ड क्लास इटालियन मेक फॅसिलिटी आपण तिथे इन्स्टॉल केलेली आहे. आपण काही तिथे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रायव्हेट लेबलिंग करतो सातारा मेगा फूड पार्क मध्ये. हा दादा आता जे दिसते ब्रेकी आपला स्वतःचा ब्रँड नेम आहे आणि फॅस्टा हा स्टार बाजार टाटा ग्रुपचा ब्रँड आहे. आपण तिथे स्टार बाजार साठी मोठ्या प्रमाणात जॉब वर्क करतोय. आपल्याकडे तिथे पॅकेज ड्रिंकिंग प्लांट पण आहे, जल प्लांट आहे. तिथे आपण 1/2 लिटर आणि 1 लिटरच्या पॅकेज ड्रिंकिंग मिनरल वॉटर जे म्हणतो आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आपण तिथे बनवतो. आयु नावानी आपलं तिथे आपलं बीव्हीजी ग्रुपचा आयु नावानी ब्रँड नेम आहे, प्रोडक्ट आहे. मगाशी सांगितलं तिथे ग्रेन युनिट पण आहे. तिथे क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकेजिंग, कुठलाही प्रकारचं धान्य, कडधान्य आपण इथे आणून 2 ग्रेड मध्ये ते ए आणि बी मध्ये करू शकतो. लॉजिस्टिक्स मध्ये रेफर व्हॅन्स आहेत, काही फ्रोझन प्रोडक्ट साठी आहेत, 3 नॉर्मल व्हेजिटेबल आणि फ्रूट साठी आहेत, काही नॉर्मल मोबाईल व्हॅन्स आहेत, त्याही आपण रेंटल बेसिसवर देतो. तिथे येणाऱ्या उद्योजकाला ह्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. पे पर यूज त्याचं हे आहे, मॉडेल आहे. जसं आपलं तिथे मसाल्याचं स्पायसेस डिव्हिजन पण आहे. आपला ब्रँड आदिरुची ब्रँड खाली आपण तिथं महाराष्ट्रात विकतो. 16 प्रकारचे तिथे मसाले आहेत आणि एसकी वाईज गेले तर 60 ते 70 प्रोडक्ट होतात. सध्या आपण अक्षय पात्रासाठी मोठं काम करतो. त्यासाठी आपल्याला अवॉर्डही मिळालाय. 100 पैकी 97% स्कोअरही मिळालाय त्यांचं क्वालिटी ऑडिट मध्ये. आपला तो पूर्ण प्लांट पूर्ण सगळ्या हायली इक्विप्ड आहे. आपल्याकडे पूर्ण टॅलेंटेड स्टाफ आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, गुड हायजेनिक प्रॅक्टिस, आपण वर्ल्ड क्लास फूड सेफ्टी स्टँडर्ड तिथे इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि आपले प्रोडक्ट खूपच क्वालिटी आहेत. जे आता बाजारात उपलब्ध असलेले जे ब्रँड आहेत अगदी त्याला कॉम्पिटिशन देणारे आपले प्रोडक्ट आहेत सगळे. हे त्यातल्या मशीन्स आहेत. ही ग्राइंडिंग आणि ब्लेंडिंगची सुविधा आहे स्पायसेस डिव्हिजनला. या प्लांटची कॅपॅसिटी 200 किलो तासी 200 किलो आपण तिथे ग्राइंडिंग आणि पॅकेजिंग करू शकतो. आपले जे ओन ब्रँड्स आहेत, स्वतःचे ब्रँड आहेत, ब्रेकी नावानी आहे जॅम, स्ट्रॉबेरी मिक्स फ्रूट जॅम चे क्रस, आणि आदिरुची स्पायसेस मध्ये आहोत आपण. सगळ्या प्रकारचे स्पायसेस आहेत, चिली पावडर आहे, टर्मरिक आहे, कोरिएंडर आहे, पावभाजी, छोले मसाला आहे, सगळे बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, सगळ्या प्रकारची रेंज आहे, पूर्ण रेंज आहे. ग्रेन्स मध्ये सगळ्या डाळी अवेलेबल आहेत. पल्प मध्ये कॅन पल्प मध्ये आपल्याकडे नॅचरल अल्पांसो मँगो पल्प आहे, फ्रेश टीन आपला ब्रँड आहे, आणि जल पॅकेट ड्रिंकिंग मध्ये आपला आयु नावाचा ब्रँड आहे. ते सर्व
उपलब्ध आहे मार्केटमध्ये। तर हे सगळ्या ज्या फॅसिलिटीज आपण पाहिल्या की ह्या सगळ्या फॅसिलिटीज मधनं आपल्याला व्यवसायाच्या काय काय संधी उपलब्ध आहेत आपल्याला, तर सर्वप्रथम आहे की ह्या जे काही आपण एफएमसीजी प्रॉडक्ट आहेत याची सगळी आपण तालुका स्तरावर याची आपण डीलर होऊ शकतो। डीलरशिप हे पूर्ण बास्केटची डीलरशिप आपल्याला तालुका स्तरावर मिळेल, अगदी कमी आणि माफक आपल्याला त्याचे इन्व्हेस्टमेंट आहे। तर यातनं आपल्याला प्रोडक्टच्या एमआरपी मध्ये अगदी 30-35% आपल्याला डिस्काउंट देऊन आपण तिथे प्रोडक्ट पुढे आपल्याला देण्यात येतील आणि आपण त्याची रिटेलर्सला विक्री करू शकता आपलं मार्जिन ठेवून। दुसरी व्यवसायाची संधी आहे की कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, की प्रत्येक जणाला वाटतं की माझ्या ब्रँड नेम मध्ये माझं आपल्याला प्रोडक्ट केलं पाहिजे, आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये आपलं नाव झालं पाहिजे। तर आताच मागे दाखवलेल्या स्लाइड्स मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपण मँगो पल्प आहे, क्रश आहे, किंवा कुठल्याही प्रकारचं जॅम आहे, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे, धान्य आहे, आपण हे सर्व आपल्या ब्रँड नेम मध्ये आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करून देऊ शकतो। तर ही मोठी संधी आहे आपल्यासाठी, आपल्याला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता आपलं फक्त पॅकेजिंग मटेरियल आपण दिलं की आम्ही आपल्या ब्रँड नेम मध्ये ते तयार करून देऊ। तिसरी संधी आहे की कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसिंग, याच्यामध्ये काय होतं की आपण ज्या बरेचसे शेतकरी सीझनल जे काही फ्रूट आणि व्हेजिटेबल आणि धान्य आपण हे करतो ते लगेचच जर बाजारपेठेत उपलब्ध झालं तर त्याचं सीझन मध्ये कमी त्याच्यातला आपल्याला मोबदला मिळू शकतो की सगळेच शेतकरी किंवा व्यापारी ते विकायला काढतात। तर आपण हे धान्य किंवा फळे हे कोल्डरूम मध्ये जर आपल्याकडे ठेवले तर आपण ऑफ सीझनला ते काढू शकतो। चौथा आहे की रायपनिंग चेंबर, जसं काही फ्रूट आहे ते आपण इथे रायपनिंग करून देतो आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, केळी आहे, नंतर आंबा आहे, आपण हे पिकवू शकतो आणि मार्केटमध्ये त्यांना विकू शकतात ते पुढे जाऊन। क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि पॅकेजिंग ही जी ग्रेन्स लाईन आहे, जसं तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये काही धान्य ठेवलं आणि ऑफ सीझनमध्ये आम्ही तुम्हाला क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकेजिंग करून देऊ तुमच्या ब्रँड नेममध्ये, त्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ब्रँडिंगचा त्या फायदा होऊ शकतो या फॅसिलिटीचा। तर हे संपूर्ण सातारा मेगा फूड पार्क काय आहे, त्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहे आणि त्या फॅसिलिटीचा उपयोग आपण बिझनेस संधी बिझनेस व्यवसायाच्या काय संधीमध्ये आपण उपलब्ध होऊ शकतात हे आपण पाहिलं। याबद्दल आपल्याला जर काही काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। गणेश शिंदे सांगतायत तालुका प्रतिनिधी होण्यासाठी प्रोसेस सांगा साहेब, आपला फॉर्म उपलब्ध आहे, आपल्याला नंबर दिलेला आहे, आमच्या प्रतिनिधींसाठी आपण त्यांच्याकडे संपर्क करा। डीलरशिप अगदी 25,000 पासून 20 लाखांपर्यंत आहे, डिपॉझिट आपण घेत नाही त्याच्यामध्ये काही। ओके, सोमनाथ माने विचारतात की ग्रेडिंग साठी काय करावं लागेल, आपलं धान्य सातारा मेगा फूड पार्क मध्ये आपण घेऊन येऊ शकता, आम्ही तुम्हाला ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि पॅकेजिंग करून करून देऊ। कल्याण कोले विचारतात की डीलर साठी कोणत्या प्रोडक्ट साठी आहे, आपण सांगितलं आम्ही आता सांगितल्याप्रमाणे की आमचं जी काय रेंज आहे ब्रेकी आणि आदिरुचीची ही संपूर्ण
प्रोडक्ट रेंज साठी डीलरशिप तुम्ही घेऊ शकता. जास्त माहितीसाठी तुम्ही bbggroup.biz मध्ये सगळं प्रोडक्ट लिस्ट आहे, तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. कॉन्ट्रॅक्ट ऋषिकेश मोरे विचारतात कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग साठी काय इन्व्हेस्टमेंट आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला कुठलं प्रोडक्ट करायचं आहे तुम्ही आमच्या प्रतिनिधी बरोबर बोला, त्याची क्वांटिटी सांगा, त्यानुसार तुम्हाला सांगितलं जाईल. डीलरची किंमत कसे समजणार, डीलरचे आम्ही तुम्हाला प्राइस लिस्ट शेअर करू, तुम्ही संपर्क करा, आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट लिस्ट, प्राइस लिस्ट आणि त्यातलं तुम्हाला मिळणारे मार्जिन हे आम्ही तुमच्याशी शेअर करू. तुम्ही कृपया फॉर्म लवकरात लवकर भरावा. रोहन गव्हाणकर विचारतात डीलरशिप घेतल्यानंतर मार्केटिंग कंपनीची राहणार काय. ओ कंपनी कंपनीच्या स्तरावर मार्केटिंग करेल आणि आपलंही तेवढी जबाबदारी आहे की आपणही त्याचं मार्केटिंग करावं. आपली पूर्ण मार्केटिंगची टीम पण आहे. श्रद्धा विचारतात विक्री झाल्यानंतर परत प्रोडक्ट परत घेतले जातील का. विक्री करण्याची जबाबदारी कंपनीची पण आहे तेवढीच तुमची पण आहे, त्यामुळं ते अग्रीमेंट आपलं तसं आहे, अग्रीमेंट तुमच्याशी शेअर होईल. तालुका प्रतिनिधी होण्यासाठी फॉर्म अवेलेबल आहे आपल्याकडे, ऑनलाईन आहे, आपण ऑनलाईन भरा. जयन कुमार वाघमोडे विचारतात की वजन कमी करणे वाढवण्यासाठी काही प्रोडक्ट आहेत का. हो आहेत, बीव्हीजी लाईफ सायन्सचे आमचे प्रोडक्ट आहेत, आपल्या वेबसाईट वरती पूर्ण आहेत. तुम्हाला पुढच्या वेळी लाईफ सायन्सच्या प्रोडक्ट विषयी संपूर्ण माहिती दिली जाईल. नंबर आरती काकड विचारतायत नंबर आहे का, नंबर शेअर करतील थोड्या वेळात चॅट बॉक्स मध्ये. शीतल कुलकर्णी विचारतायत की पुन्हा एक्सप्लेन करा तुमच्या ब्रँड नेमवर आहे. हा तुम्हाला व्हिडिओ हे करतो, व्हिडिओ देतो शीतल कुलकर्णी मॅडम. प्रोडक्टची एक्सपायरी प्रोडक्ट टू प्रोडक्ट व्हॅरी करते, 9 महिने ते 12 महिने त्याची प्रोडक्टची शेल्फ लाईफ आहे. संदीपजी विचारतायत की 1 किलो आणि 1/2 किलो मध्ये आहेत का हळद पावडर, ते आहे. यश जे आहेत त्यांचं पूर्ण नाव नाहीये इकडे, तर प्रोडक्ट आता सध्या आहेत सातारा सांगली कोल्हापूर पुण्यामध्ये प्रोडक्ट आहेत आपले, विकले जात आहेत. दाजीराम विचारतायत की टोमॅटो साठी आहेत, टोमॅटोच तुम्ही केचप आणि सॉस मोठ्या प्रमाणात करू शकता किंवा तुम्ही टोमॅटोची प्युरी पण करू शकता. मीटिंगचा व्हिडिओ तुम्हाला वेबसाईटवर थोड्या संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल पुन्हा एकदा. ऍग्रिकल्चरचे पण प्रोडक्ट आहेत काकडे साहेब, आपण वेबसाईटवर बघावे. bbggroup.biz वेबसाईटच आपलं आहे, bbggroup.biz. शीतल कुलकर्णी विचार डिहायड्रेशन प्लांट सुरू करायचा आहे, त्यात बीव्हीजीची काय हेल्प होऊ शकते. मॅडम आपण सांगू इच्छितो की आपली जी सल्लागार कन्सल्टन्सी डिव्हिजन आहे त्यात कन्सेप्ट पासून कमिशनिंग पर्यंत ही पूर्ण तुम्हाला आम्ही सर्व्हिसेस देऊ. तुम्ही संपर्क करा आमच्या प्रतिनिधीशी बरोबर, आम्ही आपल्याशी डिटेल चर्चा करू किती कॅपॅसिटीचं करायचं आहे, काय काय प्रोडक्ट आहे, त्यानंतर आपण त्याची माहिती देऊ शकतो. अजून मी तुम्हाला सर्वांना सातारा मेगा फूड पार्कला व्हिजिट करायला आमंत्रित करतो, तुम्ही भेट द्या, नक्की भेट द्या. खूप वर्ल्ड क्लास फॅसिलिटी आहे, तुम्हाला फुडपाथला व्हिजिट केल्यानंतर अजून नवीन नवीन कल्पना येऊ शकतात की काय करायला पाहिजे. तर तुम्ही बॅच वाईज व्हिजिट आपण जिल्हा वाईज आपण अरेंज करू शकतो. सोमनाथ विचारतात व्हिडिओ कुठे मिळेल, तो वेबसाईटवरच मिळेल, थोड्याच वेळात मिळेल आपल्याला. रामदूत असलेल्या डीलरशिप हो चव्हाण साहेब तुम्हाला डीलरशिप मिळू शकते.
रिटेल शशिकांत जी विचारतात की रिटेलला मार्जिन किती देऊ शकतात, 20% पासून तर 25 ते 30% रिटेलरचं मार्जिन जातं, ते प्राइस लिस्ट मध्ये आम्ही तुम्हाला शेअर करू, तुम्ही कृपया फॉर्म भरावा, जे जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरावा. संकेत जी विचारत आहेत डीलरशिप साठी काम करू शकेल का, हो नक्कीच मिळेल डीलरशिपचं काम आपल्याला. दत्ता कोसे जी विचारत ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट साठी जॉब आहे का, तुम्ही फॉर्म भरा सर. अजून काय प्रश्न आहेत कोणाचे? डीलरशिप साठी भांडवल किती लागेल? डीलरशिप साठी अगदी 25,000 ते 25 लाख रुपयापर्यंत तुम्ही बिझनेस करू शकता. तालुक्यात एकच जणांना डीलरशिप मिळेल. अनिकेत जी टर्मरिक आम्ही घेतो, आमच्याशी संपर्क करा तुम्ही पर्सनली. बागल साहेब आपण डीलरशिप आपल्याला मिळेल, आपण फॉर्म भरावा. नंबर त्यांना पाहिजे होता. ओके, धन्यवाद.